नमस्कार, मी लतिका। महाराष्ट्र रेसिपीमध्ये मी तुमचं स्वागत करत आहे। आज तुम्हाला मी लाल मटाची भाजी बनवून दाखवत आहे। त्यासाठी लागणारे साहित्य ही दोन पेंड्या लाल मटाचे आहेत। बघा, मी असे निवडून घेतलेले आहेत, असे पूर्ण हे बघा, असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे। मी भाजी कापलेली नाही आहे, जरा कापली तर त्याची चवीमध्ये जरा फरक पडतो, म्हणून मी ही भाजी कापलेली नाही आहे। त्यासाठी लागणारं एक चमचा तेल मोठा, एक मोठा कांदा, चार पाकळ्या लसणाचा, थोडासा तुकडा अद्रक तसा खिसून घेतलेला आहे, हिंग पावडर आहे, जिरं मोहरी, पाच मिरच्या मी अशा तुकडे करून घेतलेले छोटे छोटे, आणि हे ओला खोबरं आहे, बघा ओला नारळाचं खोबरं आहे, ते खिसून घेतलेलं आहे मी, एक छोटा तुकडा घेतलेला आहे, आणि चवीपुरतं नमक मी कढई गरम करत ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये बघा हा एक चमचा तेल, त्याच्यामध्ये पहिलं जिरं मोहरी, लसणाचे तुकडे केलेले आहेत बघा छोटे छोटे, तुम्ही टेचून टाकले तरी चालेल, की अद्रक बघा असं खिसून ते टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये हिंग पावडर लगेच टाकायची, एक चिमूट बरंच टाकायचं। हिरवी मिरची, आता ह्याच्यामध्ये कांदा टाकायचा, नंतर कांदा न पहिला टाकायचा, आता चांगला असा कांदा लालसर असा भाजून घ्यायचा। हे बघा असं जास्त पण लाल करायचं नाही आहे, लाल साधारण लालसर असं करायचं। आता त्याच्यामध्ये ही भाजी टाकून द्यायची, भाजीला चांगलं 3 ते 4 पाण्यानं स्वच्छ धुयचं आणि जाळीमध्ये निचळून घ्यायची चांगली, तर पाणी नाही राहिलं पाहिजे, पाणी राहिलं की भाजीला आणि पाणी फुटेल आणि चिपचिप होईल एकदम ती। हे बघा अशी चांगली मिक्स करून घ्यायची। अजून मी ह्याच्यामध्ये बघा नमक नाही टाकलेलं, लगेच नमक नाही टाकायचं। हे बघा अशी हलवून हलवून चांगली घ्यायची। ह्याच्यामध्ये ना भाजीमध्ये लाल मटामध्ये 2-3 मेथीचे हे होते, डहाळ्या होत्या, ते पण मी त्यात टाकून दिलं। आता ह्याच्यामध्ये नमक टाकायचं, कारण ना लगेच नमक टाकलं ना तर पाणी बघा जास्त सुटेल। ते बघा नमक तुमच्या चवीप्रमाणे टाका, किती कमी जास्त तुम्हाला जसं टाकायचं त्याप्रमाणे नमक टाका। आणि मी आता हे ओलं खोबरं थोड्या वेळाने असं भाजी उतळल्यानंतर टाकणार। आता हे जे ना देठंसुद्धा मी घेतलेले थोडे थोडे भाजीचे, कारण नुसती पाळणा घ्यायचा नाही कधी, मग त्या भाजीला काय उपयोगच नाही, चव लागत नाही, तर अशी छोटी छोटी बघा देठं पण असतात अशी, तर त्यांना थोडीशी अशी वाकवून द्यायचं। ते बघा ही देठं अशी असतात, तर ह्याला एक 5 मिनटं असे चांगले वाकवून द्यायचं, झाकण ठेवून बारीक गॅस करून वाकवून द्यायचं। हे बघा ते 5 मिनटं असं झालेले, झाकण काढते, हे बघा त्याला पाणी बघा कसं सुटलेलं। आता ह्याच्यामध्ये मी हे ओलं खोबरं मी खिसून घेतलेलं आहे बघा, तुम्हाला जर ह्याच्यामध्ये तंबाटे टाकायचं असेल तरी टाकू शकता।
हे बघा आता ही भाजी झालेली आहे चांगली सुकी, त्यात बिलकुल पाणी बिणी राहत नाही. भाजी थोडी चांगली हलवून घ्यायची, नंतर मग टाकायचं. भाजी चवीला चांगली असते, छान लागते. भाजी झालेली आहे बघा, मी आता काढून घेते भाजी. लाल माठाची जर भाजी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि प्लीज माझी व्हिडिओ शेअर करा.